अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी युवकांना दिशा मिळावी, प्रेरणा मिळावी या उदांत हेतूने जामनेर शहरातील संतोषी माता प्रतिष्ठान व श्रीलीला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध गणित तज्ज्ञ सुजित वाळके यांच्या मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संतोषी माता मंदिर सभागृहामध्ये करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना लांबखेडे सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार, शिवराम महालेअप्पा, डॉक्टर उमाकांत पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते। मनोरंजनाचे कार्यक्रम तर सर्वत्र होत असतात, परंतु युवकांना योग्य दिशा मिळावी म्हणून संतोषी माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक शर्मा आणि रुपेश बिराडे या उमद्या युवकांनी खूप मेहनतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर अमोल पाटील, राहुल महाले, अनंत महाजन, मनोज महाजन, सचिन जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। याबरोबरच निलेश चव्हाण सर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे प्रेरणादायी असे सूत्रसंचलन केले। कार्यक्रमाला गिरजा कॉलनी येथील विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सर्व स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शक ठरणारा असा हा सुजित वाळके यांचा हा प्रेरणादायी कार्यक्रम, असं म्हणूया आज। कारण की इथे जोही उपस्थित राहील तो भावी अधिकारी बनणारच आहे, त्याकरता भावी अधिकाऱ्यांचं मी जय संतोषी माता ग्रुप व श्रीलीला हॉस्पिटल तर्फे हार्दिक स्वागत करतो। मित्र हो, म्हणतात ना, हम वो मांझी है जो तूफानी समुंदर को भी ललकारते है, हम वो मांझी है जो तूफानी समुंदर को भी ललकारते है। अरे डर की क्या बात है साहब, डर की क्या बात है साहब, हम मेहनत से काफिला बनाते है, हम मेहनत से काफिला बनाते है। आणि तीच जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रींवर आधारित हा कार्यक्रम, हा आपण जर का या त्रिसूत्रीवर चाललो तर जीवनात आपण कधीही अपयशी होणार नाही व स्वतःला कधीही नैराश्यात ढकलणार नाही। याकरिता तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज होती आणि तो क्षण या ठिकाणी आमच्या जेएसएम ग्रुप आणि श्रीला हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा झालेला आहे। आणि ज्यावेळेला मी पत्रिका वाचली सर, तेव्हा क्लासेसचं नाव होतं पूर्णांक, म्हणजे याच्यातला गाभा लक्षात घ्या, ह्या क्लासेसला विद्यार्थी परीक्षार्थी घडवायचा नाहीये, तर त्याला सर्वांगाने सुंदर असलेला, परिपूर्ण असलेला विद्यार्थी घडवायचा आहे, ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। कारण जोपर्यंत विद्यार्थी सर्वांगाने परिपूर्ण होत नाही तोपर्यंत या देशाचं भविष्य सक्षम नागरिकाच्या हाती जाणं शक्य नाहीये। त्याकरता पूर्णांक क्लासेसचा हा उद्देश सफल झाला पाहिजे। या कार्याला आम्ही तुमच्या कार्याला सर जेएसएम ग्रुप आणि संपूर्ण श्रीलीला हॉस्पिटल या ठिकाणी सलाम करतो। खरोखर असे कार्यक्रम फार थोडके होतात, परंतु मोजके जरी असले तरी ते खूप कार्याला आपल्याला हातभार लावतात। कारण की आजच्या या कार्यक्रमाला आमचे सर्वांचे शिक्षक, म्हणजे आम्हाला अजूनही भीती वाटते, आमचे नाना लांबखेडे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की आजच्या या गोड कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सर तुम्ही स्वीकारावं। कारण आम्हाला माहिती आहे की न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असताना पूर्ण शाळा तुम्ही कसे सांभाळत होते आणि आमच्यासारखे विद्यार्थी कसे सांभाळले, कारण की तुम्ही आमच्यासारखे विद्यार्थी सांभाळले याचा अर्थ हा कार्यक्रम नक्की सांभाळणार आहात। तर खरोखर मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं। या सर, अनुमोदनासाठी या ना, ठीक आहे। आमचे मनोज महाजनतर्फे, मनोज महाजन आमचे जेएसएम ग्रुपचे मार्गदर्शक, यांच्यातर्फे सर्वांचं अनुमोदन आहे। संतोषी माता मंदिराच्या परिसरामध्ये श्रीलीला हॉस्पिटल यांच्यातर्फे हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, तसेच पालकही जमलेले इथे पालकांना, खरोखरच श्री क्षेत्र संतोषी माता मंदिर धार्मिक कामांमध्ये सर्वात अग्रेसर राहणारं हे मंडळ, धार्मिक कार्यक्रम तर होताच, परंतु आज मला जो आनंद आहे की ही उद्याची पिढी जी घडणार आहे या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे, म्हणून मी आयोजकांचं अभिनंदन करतो, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। नमस्कार,
मी आपल्या कॉलनीमध्येच पहिल्यापासून राहायला आलेले आहे. स्टार्टिंगला मी कॉलनीमध्ये 3-4 घरच होते, पण तेव्हापासून आम्ही जी तयारी केली म्हणजे आमचं घरचं वातावरण पण असं इतकं की बॉय MPSC UPSC झालं पाहिजे किंवा तुम्ही हे केलंच पाहिजे असं कोणी सांगणारं नव्हतं. किंवा त्यावेळेस ज्या काळामध्ये आम्ही शिकलो त्यावेळेस असं नाही की बा हा MPSC किंवा UPSC सध्या जे तुमचे न्यूज चॅनल किंवा मीडिया जे आहे त्यानुसार जसं आलेलं आहे की तुम्ही 8वी 9वी 10वीला असतानासुद्धा माहिती असतं की कोण IAS झाला, कोण IPS झाला किंवा कुठेही कोणती तुम्ही कोणती परीक्षा द्यायला पाहिजे. हे जे वातावरण असतं ते वातावरण त्यावेळेस आपल्या कॉलनीमध्ये नव्हतं. आम्ही थोडेफारच जण होतो पण जाताना येताना वगैरे असायचं. आणि आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो. मी ज्या कॉलनीमध्ये राहिले इथल्या इथूनच मी माझा एक दृढ आत्मविश्वास केला की नाही मला हे करायचं आहे. जेव्हा तुम्ही तयारी करताना तुम्ही जर सिनियर क्लास 1ची तयारी कराल तर त्यावेळेस कमीत कमी तुम्ही क्लास 2 किंवा गट क गट ड मध्ये जरी येत लागाल म्हणजे लागाल. आणि कधी कोणी किती जरी सांगितलं की बाबा इथे वशिला असेल, हे असेल, ते असेल, त्या अजिबात विश्वास न ठेवता तुम्ही तुमचा अभ्यासाचा पाया भक्कम करायचा. आणि पुस्तकांपेक्षा सध्या तुमचे टेलिग्राम चॅनल किंवा तुमच्या ज्या परीक्षेचे जे चॅनल असतात त्या चॅनलमध्ये तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला असं स्पेशली की बाबा तुम्हाला हे पाहिजेच आहे म्हणून तसं नाही. आणि आपण जे इंग्लिश स्कूल किंवा ललवाणीचे जे विद्यार्थी आहात सगळेजणं, आम्ही पण इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहे. इंग्लिश स्कूल किंवा ललवाणीमध्ये तुमचा जो पाया पक्का करून घ्यायचा असतो म्हणजे तुमचा गणिताचे पाढे किंवा तुमच्या बेरीज वगैरे लसावी मसावी किंवा मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण तुमच्या पूर्ण स्पर्धा परीक्षेचा पाया हा मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर आधारित आहे. म्हणून तुम्ही पूर्वपरीक्षा देताना सुद्धा तोच असणार आहे किंवा कोणती तुम्ही सरळ सेवा भरती असेल किंवा रेल्वे असेल. फक्त रेल्वेच्या जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर परीक्षा असतील त्यावेळेस तुम्हाला मराठी व्याकरण नसतं. म्हणून तुम्ही जे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत तुमचा जो बेसिक पाया आहे किंवा ते तुमचे मूलभूत पुस्तकं जे आहेत, आता MPSCला जरी असले मुलं तरी त्यांना ते पहिले पेपरमध्ये असणारच आहे. तुम्हाला AEIOU असं ना ॲन लावतात किंवा तुम्हाला सलाते सलाना तुम्ही भक्ती प्रत्यय असतात, हा तुमचा मेन पाया पहिले पक्का केला पाहिजे. आणि दुसरा असं की कोणी किती जरी काही बोललं की तुला कमी मार्क पडतात काय होता, तुम्ही तुमचा आत्मविश्वास ठेवायचा की नाही मला हे करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व गिरजावासीय गिरजा कॉलनीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे, अगोदर या सर्वांचं अभिनंदन की या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी आपल्या कॉलनीवासियांसाठी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाकरता ज्या सर्वांनी सहकार्य केलं आहे, प्रायोजक स्वीकारलं आहे, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच एखादा कार्यक्रम जेव्हा आयोजन करायचं असतं त्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी त्याला चालवण्यासाठी जो एक मुख्य अँकर असतो तो या कार्यक्रमाचा कणा असतो. आणि आजच्या ज्या कार्यक्रमाचे आपले जे अँकर करत आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण समोर प्रचंड मॉब असताना कार्यक्रम रन करणं किंवा कार्यक्रम पुढे नेणं सहज शक्य असतं, परंतु या ठिकाणी एवढी मोठी व्यवस्था केल्यानंतर गर्दी नाही आहे पण दर्दी आहेत. आणि या दर्दी लोकांसाठी मनापासून वर्दीचं अवसान आणून कार्यक्रम रन करणारे हे आजचे जे अँकर आहेत त्यांच्यासाठी मी अगोदर मनस्वी धन्यवाद देतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आजचं जे युग आहे हे स्पर्धेचं युग आहे. आणि स्पर्धा म्हणजे काय तर एका इंग्रजी कवीने असं एक कविता केलेली आहे की आफ्रिकेच्या जंगलामध्ये सगळे श्वापद असतात आणि श्वापदांना आपल्या दिनचर्या चालवण्यासाठी नेहमीच स्पर्धा करावी लागते. तर आफ्रिकेच्या जंगलामध्ये ज्यावेळी सकाळ होते त्यावेळी तिथल्या हरणाला माहिती असतं, त्या हरणाला माहिती असतं की मला आज किमान सर्वात वेगाने धावणाऱ्या सिंहापेक्षा वेगाने धावता आलं पाहिजे. ही त्या हरणाची भूमिका असते. आणि त्याच जंगलातल्या सिंहाला माहिती असतं की आज मला किमान वेगाने धावणाऱ्या किंवा एखाद्या आजारी असणाऱ्या हरणापेक्षा सुद्धा वेगाने मला धावता आलं पाहिजे. तर जेव्हा या दोघांची ही जी क्षमता त्या ठिकाणी बांधलेली असते तेव्हाच ते त्यांचा त्या ठिकाणी उदरनिर्वाह करू शकतात. तसं आजच्या आपल्या नैतिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनाचं गोल जर निश्चित करायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर अशी ही कुठेतरी मर्यादा आपण आपल्या स्वतःला घालून घेतली पाहिजे. जय संतोषी माता फाउंडेशनच्या वतीने आज या ठिकाणी
या तरुणाईसाठी एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याच्याऐवजी जर एखादा डान्स शो ठेवला असता वाळके सर, तर हे संपूर्ण ग्राउंड अपूर्ण पडलं असतं. पण मित्रांनो, डान्समुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलणार नाही. खरी तुमची दिशा बदलणार आहे ती अशा या मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळेच. आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते वाळके सर आणि त्यांच्या संस्थेचं नाव आहे पूर्णांक. गणिताचा शिक्षक आहे त्यामुळे पूर्णांक आणि अपूर्णांकाशी अगदी लहानपणापासूनची माझी मैत्री आहे आणि त्या मैत्रीमधूनच माझ्या आयुष्यातल्या कोणत्याही गणिताच्या परीक्षेमध्ये मी 100 पैकी 1ही मार्क कमी घेतलेला नाही. घेतला फक्त बोर्डाच्या परीक्षेमध्ये, 11वी बोर्डाची परीक्षा दिली, 100 पैकी 99 गुण मिळाले. तुम्हाला जर 99 गुण मिळाले असते तर कॉलनीमध्ये क्विंटलभर पेढे वाटले असते. मला 99 मिळाले, 1 गुण गेला, मी 2 दिवस जेवलो नाही. आणि तो माझा 1 गुण शोधण्याचा प्रयत्न मी आजच्या क्षणापर्यंतही करतो आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आतापर्यंत 50च्या वरती गेले, 100 पैकी 100 गुण मिळाले. ज्यावेळेला 10वीचा रिझल्ट लागतो त्यावेळेला मी पहिल्याने बघतो की माझ्या किती विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले. 100 पैकी 100 गुण त्या विद्यार्थ्याला मिळाल्यानंतर त्याला किंवा त्याच्या आईवडिलांना जेवढा आनंद होत असेल त्याच्या कितीतरी पटीने मला आनंद होतो. कारण तो हरवलेला माझा 1 गुण मला त्या विद्यार्थ्याने त्या ठिकाणी परत दिलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, नाव पूर्णांक आहे परंतु या पृथ्वी तलावर जन्मलेला प्रत्येक माणूस हा जीवनाच्या अंतापर्यंत अपूर्णांक असतो आणि त्या अपूर्णांकाला पूर्ण करण्याचं काम हे तुम्हाला स्वतः करायचं आहे. विस्पुती सरांनी सांगितलं की हे पूर्ण करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. फक्त ते पूर्ण कसं करायचं, कारण अपूर्णांकामध्ये कुठली तरी एक संख्या मिळवली तरच तो पूर्णांक होऊ शकतो. मग हे कुठलं तरी आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवून देण्याचं काम करणारी ही मंडळी या ठिकाणी अशी बसलेली आहे. वाळके सरांसारखी मंडळी बसलेली आहे, या JSM ग्रुप सारखी मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. मित्रांनो, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात, कॉलनीवासी देखील भाग्यवान आहेत की अशा या तरुण मुलांनी या ठिकाणी अत्यंत चांगला कार्यक्रम केला. कदाचित माझ्या आयुष्यामध्ये जर एखादा कार्यक्रम एखादे वाळके सर जर मला भेटले असते तर कदाचित मी इथं न राहताना मी कुठंतरी दिल्लीमध्ये किंवा फॉरेनमध्ये त्या ठिकाणी राहिलो असतो. त्यांनी जमलेल्या माझ्या भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथमतः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि त्या जवानांविषयी फक्त एकच वाक्य वापरतो. क्यों मरते हो सनम बेवफा केले, मरने के बाद दो गज जमीन नहीं मिलेगी तुम्हें दफनाने के लिए. मरना है तो मेरे भारत माँ के लिए मरो, रस्ते से चलती हुई हसीना भी अपना दुपट्टा उतार कर देगी तुम्हारे कपन के लिए. खरतर माझे मित्र रुपेश बिराडे, दीपक शर्मा, डॉक्टर उमाकांत पाटील साहेब यांनी या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे, रुपेश सतत दोन वेळेस जळगाव येऊन गेला आणि सांगितलं की तुमचा सरांचा 1 वेळेस कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी अभिनंदन करतो. त्याने इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. खरं तर मित्रांनो, कार्यक्रम हे खूप होत असतात परंतु मार्गदर्शनपर कार्यक्रम होत नसतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे अत्यंत दिशादर्शक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यामुळे संतोषी माता प्रतिष्ठानचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सुजित वाळके सरांविषयी सांगायचे म्हटले तर सर, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची आम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप अडचण येते. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे शिकतो त्यावेळेस सर्व अडचण आमची नाहीशी होते आणि तो विषय आम्हाला आवडायला लागतो. त्याच्यामुळे गणित आणि सुजित असं समीकरण आम्ही तयार केलेले आहे, त्याचा आम्ही 2 वर्ष आले अनुभव घेतो आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आरती होतच असते, त्याच्यामुळे खचून जाण्याचं काही काम नसतं. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे
वादळाच्या हवेत कधी पत्त्याचं घर बनत नसतं, वादळाच्या हवेत कधी पत्त्याचं घर बनत नसतं, एकदा जिंकून कोणी सिकंदर बनत नसतं आणि एकदा हरल्यानंतर कोणी फकीर बनत नसतं. धन्यवाद सर. मित्र हो, सर्वप्रथम मी आज बोलण्याची जी सिरीज ठरवली होती ती मी गणितापासून सुरू करणार होतो, पण झालं असं की आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना लंगफेडे सर यांनी खरं तर मला अनेक वेळेस वाळके सर वाळके सर वाळके सर यांच्यासारखे शिक्षक यांच्यासारखे शिक्षक इतका एक्सपिरियन्स इतका अनुभव पाठीशी असणारा माझा पितृतुल्य माझा गुरुतुल्य व्यक्ती जेव्हा माझ्या समोर बोलतोय खरं तर माझी छाती पहिल्यांदा तिथेच दबून गेली आहे. अनेक वेळा विचार केला की आजची ऑर्डर बदलवावी, आपण काहीतरी दुसरं बोलावं अगोदर, आता गणित मागे जाऊ द्यावं. अंपायर समोर असताना जरा बोलायला ही घबराट होणारच, पण तरीही मित्रांनो माझी ऑर्डर माझी बोलण्याच्या ज्या स्टेप्स आहेत मी जो ठेवला आहे त्याचप्रमाणे मी बोलणार आहे की कारण सर माझं ऐकण्यासाठी जर थांबले आहे तर मी खरं म्हणजे सरांची ती इच्छा मी पूर्ण करावी असं मी मानतो. सर्वप्रथम काम करो ऐसा की पहचान बन जाए, काम करो ऐसा की पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा की निशान बन जाए. यह जिंदगी तो सभी काट लेते हैं मेरे दोस्तों, लेकिन जिंदगी जियो तो ऐसे कि जिंदगी एक मिसाल बन जाए. मित्रांनो, फक्त आपल्या जिंदगीचं नाही तर समाजाचं, आपल्या कॉलनीचं, आपल्या शहराचं, आपल्या आजूबाजूला राहत असलेल्या विद्यार्थ्यांचं जिंदगी बनवण्यासाठी जे प्रतिष्ठान आज या ठिकाणी काम करत आहे त्या श्री जय संतोष माता प्रतिष्ठान यांना मी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानतो. मित्र, कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय प्रशांत अप्पा, डॉक्टर सागर पंडित सर, प्रशांत महाजन सर, सोनाली महाजन मॅडम, प्राध्यापक विस्पुते सर, दिलीप जाधव दादा, JBN चॅनलचे मिलिंद दादा, ओम साई न्यूज चॅनलचे प्रसाद दादा, निलेश पाटील सर जिजाई हॉस्पिटल, ॲडव्होकेट शिवाजी नाना, तसेच जय संतोषी माता प्रतिष्ठानचे आदरणीय डॉक्टर उमाकांत पाटील सर, श्रीलीला हॉस्पिटल, रुपेश बिराडे दादा, मनोज महाजन सर, अनंत महाजन सर, या सर्वांचे मी या ठिकाणी नमस्कार करतो. या कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा दोन तीन वक्त्यांनी असं म्हटलं की आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या रूपाने प्रथम शिला किंवा पहिला दगड किंवा पाया रचायला आपण सुरुवात करतोय असं या ठिकाणी बऱ्याच वेळेस उल्लेख आला, पण मी असं म्हणतो हा दगड ज्या ठिकाणी आपण टाकतो आहे तेथे असलेला खड्डा आयताजांनी करून दिलेला आहे ते तेजस दादा आणि राजश्री ताई यांचेही मी खूप आभार मानतो. या दोघांनी ग्राउंड तयार करून दिलेला आहे. तुमच्या समोर हे दोन्हीही आदर्श आहेत आणि आता फक्त काम सुरू करायचं आहे. मित्र हो, माझ्या समोर बसलेले जे श्रोते आहेत ते तीन प्रकारचे आहेत. एक विद्यार्थी शालेय, काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि काही पालक. मला या तिघांना माझ्या परीने थोडं थोडं काहीतरी द्यायचं आहे, पण सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अडचण वाटणारा कठीण वाटणारा जो विषय आहे गणित याच्या संदर्भात मी बोलेल. पालकांसाठी फार आवश्यक आहे कारण त्यांच्या विद्यार्थ्यांची अडचण त्यांना माहिती आहे. मित्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर काउन्सिलिंगचा आजचा हा सेमिनार याचं पहिलं सेशन मी घेतो आहे की स्पर्धा परीक्षेतील गणित. मित्र, बघा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत.
काही स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास हा विषय आहे. आमच्या राजश्रीताईंना याबद्दल खूपच चांगलं माहिती आहे की काही परीक्षांना इतिहास आहे, काही परीक्षांना इतिहास नाही. काही परीक्षांना भूगोल आहे, काही परीक्षांना भूगोल नाही. विज्ञान असणाऱ्या पण स्पर्धा परीक्षा आहे, विज्ञान नसणाऱ्या पण स्पर्धा परीक्षा आहे. राज्यघटना अर्थशास्त्र असणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहे, नसणाऱ्या देखील स्पर्धा परीक्षा आहे. मात्र गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय नाही अशा स्पर्धा परीक्षा नाही. म्हणून अगत्याचं समजतो की सर्वप्रथम त्याविषयी मी बोलावं. कारण विज्ञानात जर कच्चे असाल तर ठीक आहे, बँकिंगला विज्ञान नसतो. जर अर्थशास्त्रात वीक असाल किंवा जीएसच्या एखाद्या सब्जेक्टमध्ये वीक असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला 2 किंवा 3 मार्काला स्टाफ सिलेक्शनला राज्यशास्त्र सब्जेक्ट असतो. जर इतिहास कच्चा असेल, जर भूगोल कच्चा असेल, तर अशा अनेक स्पर्धा परीक्षा मिळतील की ज्यामध्ये ते विषय नाही आहेत. मात्र गणित आणि बुद्धिमत्ता नाही असा विषय नाही, असं अशी स्पर्धा परीक्षा नाही. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये जर आज निवडणूक घेतल्या गेली की गणित असावा की नसावा, 98% मते मिळतील नसावा म्हणून. पण नसावाला 98% मते असताना देखील कंपल्सरी आहे गणित, कंपल्सरी आहे. सगळं चालेल, आलं तरी नाही तरी, गणित नाही आलं तर चालणार नाही. याच्या मागची पार्श्वभूमी खरं तर सांगण्यासाठी मी आलो आहे, याच्या मागची कारणी माणसं तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो आहे की असं का, अशी हुकुमशाही का, असं का लादलं जातं हे गणित तुमच्यावर. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षांना, बहुतांशी परीक्षांना, जवळपास मी डिपार्टमेंटली कुठल्याही परीक्षेची गोष्ट या ठिकाणी करत नाही आहे, ज्या फ्रेशर्ससाठीच्या एक्झाम्स आहे अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्समध्ये जवळपास 80% परीक्षा अशा आहेत की ज्यात 50% गुणांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता 25-25% आहेत, आणि उरलेल्या 25%मध्ये इंग्रजी आणि GK 25-25% गुणांसाठी आहे. तर सक्सेसचा 50% रेशो जर याच विषयांना देऊन टाकलेला आहे, खरं म्हणजे जी बुद्धिमत्ता प्रत्येक नोकरीसाठी 25% गुणांसाठी देत आहात तो विषय तर पहिली ते 12 शिकवलाच नाही. जो बुद्धिमत्ता विषय 25% गुणांसाठी देत आहात तो पहिली ते 12 शिकवलाच नाही. गणित शिकवला मात्र तो यायलाच पाहिजे असं कंपल्शन केलं, असं का? तर याची पार्श्वभूमी गणित आपल्या अभ्यासक्रमात का आहे याच्यामध्ये दडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या अभ्यासक्रमात प्रत्येक विषय जो आहे तो कुठल्या ना कुठल्या उद्दिष्टांना अनुसरून टाकलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित करायच्या आहे या अनुषंगाने प्रत्येक विषयाला अभ्यासक्रमात स्थान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये देखील ज्या पदाची परीक्षा तुम्ही देत आहात त्या पदाला कोणकोणती कौशल्य अपेक्षित आहे, कोणकोणते गुण त्या व्यक्तीमध्ये आवश्यक आहे, ते तपासणारे विषयच त्या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेमध्ये असतात. येऊ शकतो ज्याने राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे, मानता की नाही मानता? एखाद्या शास्त्रीय शोधाची माहिती, एखाद्या शास्त्रीय उपकरणाची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाराच व्यक्ती देऊ शकतो, मानता की नाही मानता? मग व्यवहार ज्ञान फक्त त्याच व्यक्तीला जमत का ज्याने गणित शिकलं आहे? नाही, उलट. माझ्या वडिलांचे व्यवहार माझ्यापेक्षा खूप चांगले आहेत आणि ते गणिताचे एज्युकेटेड पर्सन नाही. म्हणजे तुमचं जे होतं उत्तर होतं की गणित हे व्यवहार ज्ञान येण्यासाठी आहे, ते इथे चुकतंय. कारण इतिहासातली घटना त्याच व्यक्तीला माहिती आहे. इतिहासाचं जे उद्दिष्ट आहे, भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास, त्याच्यापासूनची अनुकरण, त्याच्यापासूनची शीख घेणं, त्याच्यापासून धडा घेणं, बोध घेणं, हा जो इतिहासाचं उद्दिष्ट आहे, ती घटना तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. मात्र गणिताचं उद्दिष्ट जर व्यवहार ज्ञान येणे असं राहिलं असतं तर ज्या लोकांनी गणित शिकलंच नाही त्यांना व्यवहार जमलेच नसते. मात्र व्यवहार हे गणित शिकण्या किंवा न शिकण्यावर डिपेंड नसून ते माणसाच्या व्यक्तिमत्वावर, विचारांवर डिपेंड आहे.
देअरफोर हे उत्तर तर चूक आहे की व्यवहार ज्ञान येण्यासाठी गणित शिकवले जातात. अजून गणित का शिकवलं जातं? सूत्रपाठांतर करण्यासाठी. हात वर करा ज्यांना मान्य आहे. सूत्रपाठ करण्यासाठी गणित विषय शिकवला जातो असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हात वर करा. व्हेरी. तुमच्या मोबाईलमध्ये दोन प्रकारच्या मेमरीज आहे, एक इंटरनल मेमरी एक एक्सटर्नल मेमरी, जी की तुमच्या वापरानुसार तुम्ही कमी जास्त करतात. एक्सटर्नल मेमरी. तुमच्या कॉम्प्युटरला दोन प्रकारच्या मेमरी आहे, एक रॅम आणि एक रोम. सेम, खर तर अँड्रॉइड या शब्दाचा अर्थच आहे कृत्रिम मानव, बनवलेला मानव म्हणजेच अँड्रॉइड. तो अँड्रॉइड बनवताना पूर्णपणे मानवाचा मेंदूच समोर ठेवून, मानवाच्या मेंदूच्या कार्यक्षमतेला समोर ठेवून तो बनवला गेला. माणूस म्हणतो माझं डोकं दुखतंय, मोबाईल म्हणतो हँग, है ना, डोकं दुखतंय आता बोलू नको शांत बैस, तो पण म्हणतो थोडा थांब हँग आहे, है ना. आपण म्हणतो काय अभ्यास करतोय मी, आज वाचलं का उद्या विसरतो, तो पण म्हणतो काही फाईल डिलीट करा तेव्हाच नवीन घ्या, है ना. पाचोरा इथून कोणत्या बाजूला येतंय हे असं शेंदुरणी हे पहूर असं असं सेम मॅप त्याच्यात येतो आणि तुम्हाला एखाद्या प्लेसची लोकेशन तो देतो, राईट ना. तर तुमचा मेंदू पाहूनच हे डिव्हाइसेस बनवलेले आहे, कारण अगोदर मेंदू आला नंतर डिव्हाइस, डिव्हाइस नंतर मेंदू आलेला, है ना. तर सेम आपल्या मेंदूमध्ये सुद्धा दोन प्रकारच्या शक्ती आहे, दोन प्रकारच्या पॉवर्स आहेत. एक आहे स्मरणशक्ती, दुसरा आहे तर्कशक्ती. स्मरणशक्ती म्हणजे लक्षात ठेवण्याची क्षमता, धारण करण्याची क्षमता, लक्षात ठेवण्याची क्षमता तुमची, त्याला म्हणतात स्टोरेज पॉवर. इतिहास हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, तुमच्या लॉजिक्सला तुमच्या तर्कांना तिथे स्थान नाही. आयएएस सर्व्हिस मध्ये जॉईन झालेले तेजस दादा, तेजस दादा बरोबर आहे, तेजस दादा आणि माझ्यासारखा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये माझ्या भाषेमध्ये दोनच जीबीचं मेमरी कार्ड आहे, दोनच जीबीचं मेमरी कार्ड आहे. त्यातली एक जीबी दिल्या गेली आहे स्टोरेजला आणि एक जीबी दिली आहे लॉजिकला. एक जीबी दिली आहे स्टोरेज पॉवर, एक जीबी दिली आहे लॉजिकल पॉवर. तुम्हाला माहिती आहे तुम्ही आणि मी एक सामान्य विद्यार्थ्याने स्टोरेजसाठी असलेली एक जीबी पूर्णपणे भरून टाकलेली आहे आणि लॉजिकसाठी असलेल्या एक जीबी पैकी 10 MB सुद्धा वापरलेले नाही हो. तेजस दादा सिलेक्ट काय माहिती आहे, 1 GB स्टोरेज वापरून 600 ते 700 MB लॉजिकल वापरली होती, म्हणून योगेश दादा आयएएस मध्ये, तेजस दादा आयएएस सर्व्हिस मध्ये जॉईन झाला आहे. 2% लोकांनाच गणित येतं ना, त्याचं कारण आहे लॉजिकल पॉवर मधली मेमरी ते 2% वापरतायत, ते 2% वापरतायत. मी असं म्हणेल एका मार्गाचा शोध घेणारे सर लॉजिकल मध्ये 1024 MB 1 GB होतो, 1023 MB म्हणून वापरून बसलेले आहेत, म्हणून इतका सारा एक्सपिरियन्स आहे, म्हणून हे सगळे मोठे बोल होते. मित्रांनो आपली लॉजिकल पॉवरच आपण वापरत नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मी अगोदरच सांगितलं स्टोरेज कडे जाणारे सब्जेक्ट आणि लॉजिकल कडे जाणारे सब्जेक्ट. कसा शिकलो आपण गणित, पाढे पाठ करून. कसा शिकलो, पाढे पाठ करून. कसा शिकलो गणित, सूत्र पाठ करून. काय करून, सूत्र पाठ करून. कसा शिकलो गणित, घन पाठ करून. कसा शिकलो, वर्ग पाठ करून. पाठ करणे म्हणजे काय, स्मरणात ठेवणे, आणि स्मरणात ठेवणे म्हणजे काय, स्टोरेज वापरणे. अरे 1 GB भरलंय ऑलरेडी, आणि मग आपण म्हणतो की यार मी वाचतोय पण माझ्या लक्षात बसत नाही, मी वाचतोय पण माझ्या लक्षात बसत नाही. बसेल कसं, जसंही न्यू इन्स्टॉल करतोय जुनं डिलीट होतंय ना बरं. मोबाईलमध्ये ते सांगताय की जुनं डिलीट करा मग नवीन घ्या, इथे तसं नाही. ऑटो डिलीट फॉर्मॅट आहे इथे, म्हणजे ते विचारत नाही काय डिलीट करू भाऊ, तू प्रेशर टाकतोय ना मग काय इव्हन जाऊ शकतं, ते इम्पॉर्टंट पण जाऊ शकतं आणि ते अनइम्पॉर्टंट पण जाऊ शकतं, सो ते विचारणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काय पाठ करतायत, तर जे लॉजिकलकडे जायला पाहिजे होतं तो डाटा तुम्ही इकडे घेतायत, म्हणजे
एखाद्या प्राण्याचं जे अन्न नाही ते त्याचं जबडा तानून तुम्ही त्याच्या तोंडात टाकताय की गेजवो, ऍसिडिटी होणार आहे. गणिताच्या उदाहरणाला प्रॉब्लेम म्हणतात आणि प्रॉब्लेमचा मराठी अर्थ समस्या होतो. समस्या पाठ करून सोडवायच्या नसतात. इथून जाताना जामनेरहून जळगावला जाणारी माझी शेवटची गाडी सुटली हा प्रॉब्लेम तिथे निर्माण होणार आहे. इथून माहीत नाही आहे मला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम स्पॉटवर येतो, प्रॉब्लेम अगोदर माहिती नसतात. तसंच तुमच्या गणितामध्ये एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 20 तासात भरतो, दोन्ही मिळून किती तासात भरणार, हा एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर समजा त्याचं पाठांतर केलं तर परीक्षेत येतंय. एक नळ 10 तासात भरतो, दुसरा 15 तासात भरतो, पहिला चालू केला आणि 3 तासानंतर बंद केला, आता उरलेली दुसरी किती झालं, पाठ केलं एक विचारलं दुसरं. स्टोअर वापरून केलं काय तुम्ही? गणिताचं उदाहरण म्हणजे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम म्हणजे समस्या. आणि समस्या कोणत्या कर्मचाऱ्याला येत नाही? एखादा व्यक्ती शिपाई म्हणून लागला त्याला समस्या येत नाही का? एखादा व्यक्ती कलेक्टर म्हणून लागला त्याला समस्या येत नाही का? समस्या ही प्रत्येकाला कंपल्सरी आहे. बिलकुल भाऊ, समस्याशिवाय जिंदगी नाही बॉस. समस्या प्रत्येकाला हँडल करावी लागणार आहे. म्हणून बॉस, तो शिपाई असो का कलेक्टर, प्रत्येक स्पर्धा परीक्षेत गणित आणि बुद्धिमत्ता कंपल्सरी आहे. लक्षात येतंय तुमच्या? आता झालंय काय, आपण पहिल्यापासून हे पाठ वगैरे करायला लागल्यामुळे आपल्या त्या 1 GB मधला काही थोडासा स्पेस इकडे घेतल्या गेलेला आहे. आता होतंय काय, त्याचा इम्पॅक्ट आपल्या हिस्ट्रीवर, कारण हिस्ट्रीसाठी जी जागा देणार होतो ती गणिताला गेली ना, मग त्याचा इम्पॅक्ट हिस्ट्रीवर, त्याचा इम्पॅक्ट ज्योग्राफीवर, असा तो होत जातोय. आणि म्हणूनच एकंदरीत आपल्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट होतोय. ठीक आहे सर, चुकलं. मग आता तुम्ही इतकं सांगताय तर काय करावं ते तरी सांगा. चुकलं. अनेकांना मी विचारतो, का रे भाऊ गणित कसं कच्चं राहिलं रे? आता कच्चं राहिलंय हे तर समजलंय आपल्याला. 98% लोकांचं गणित कच्चं आहे हे समजलंय. कसं राहिलं रे, कारण काय? सर ते कसं आहे, 5वी 6वी लक्षच नाही दिलं सर, त्याच्यामुळे ना गणित कच्चं राहिलं. काही काही लोक याला दुसऱ्या शब्दात सांगतात. कसं आहे सर, गणित हा पायऱ्या पायऱ्यांचा विषय आहे आणि पहिला पायऱ्या कच्चा आहे सर. माया काही काही सर वेगळ्या शब्दात उत्तर देतात. काही सर माझा बेसिक कच्चं आहे, है ना, त्याच्यामुळे गणित विषय माझा कच्चा आहे. ही तिन्ही लोक एकच गोष्ट सांगतायत की आमचा बेस चुकला आहे. बिलकुल बेस चुकला आमचा. मग मी त्याला विचारलं, कारण भाऊ बेस जर चुकला नसता तर मग गणित आलं असतं. बेस कच्चा गणित कच्च, आणि बेस पक्का तर गणित पक्क. अरे साधन मग करणार होतो बेस पक्का करणार. बेस कच्चा जर गणित कच्च, बेस पक्का तर गणित पक्क, म्हणजे पाया पक्का तर बिल्डिंग पक्की, इतकं जर समजतंय तर मग करणार तेवढंच. मग मी त्याला विचारतो, अरे भाऊ गणिताचा पाया काय? तो म्हणतो पाडे. पुन्हा तो आला असती ते सूत्र नीन सर पाठ. मी अगोदरच सांगतोय की गणिताचं शिक्षण आपण का घेतोय हे समजलं नाही, म्हणून गणित शिकण्याची पद्धत चुकली. आणि गणित शिकण्याची पद्धत चुकलीमुळे गणिताचा पाया समजला नाही. तो जर समजला असता तर पाया पक्का तर गणित पक्क. मग पाया काय गणिताचा? गणिताचा पाया काय? तर गणिताचा पाया आहे मित्रांनो फक्त 4 क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या 4 क्रियांच्या व्यतिरिक्त गणित नाही. या 4 क्रिया आल्या म्हणजे गणित आलं. या 4 क्रियांमध्ये जो पक्का तो गणितात पक्का, गणितात तो बादशाह. ज्याला या 4 क्रिया येतात, जी बेरीज मी सांगतोय ना मित्रांनो, ती 412 + 708 इतकीच नाही, ती आहे पूर्णांकाची बेरीज. सरांनी सांगितलं अपूर्णांक फारच इम्पॉर्टंट आहे, अपूर्णांकाकडूनच पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे जीवन. जे की पूर्णत्वास कधी जात नाही, पूर्णांक होत नाही, अपूर्णांकांची बेरीज हा पहिला प्रकार. पूर्णांकाची बेरीज दुसरा प्रकार, पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज तिसरा प्रकार. शेंगदाणे चिवडा, शेंगदाणे युक्त चिवडा.
शेंगदाणायुक्त चिवडा, तिसरा पूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज, दशांश पूर्णांकांची बेरीज आणि धनवरुण संख्यांची बेरीज. या पाच प्रकारची बेरीज, पाच प्रकारची वजाबाकी, पाच प्रकारचा गुणाकार, पाच प्रकारचा भागाकार, मूळ क्रिया चार, एकूण क्रिया वीस. वीसच्या वीस येतात असे किती लोक आहे आणि हे पाहण्यासाठीच फळा लावलेला आहे. वीसच्या वीस येतात, वीसच्या वीस येत पण आहे का? म्हणजे बेरीज वजाबाकी येत नाही म्हणून गणित येत नाही ना बॉस. गणित वजाबाकी येत नाही म्हणून, बेरीज वजाबाकी येत नाही म्हणून गणित येत नाही. लक्ष देतोय का प्रॉब्लेम ना? जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला तर पाचशा वाटत काय? पहा भ्रम काय झालाय. या चारही गोष्टी येतात हा भ्रम आहे. रियालिटी फॅक्ट काय आहे त्या येत नाही. मग गणित अडचणीचं का राहिलं? मूळ बेरीज, बेस बेरीज, पाया पायऱ्या पायऱ्या, त्या पहिल्या पायऱ्या म्हणजे या चारच गोष्टी भाऊ, चारच. या चार गोष्टी पक्क्या टॉप क्लास स्टुडंट, चारच. जर आयुष्यात गणित पक्क करायचं असेल, शेवटचा मूलमंत्र देतो, पुढच्या माझ्या सेशनकडे चलतो. आयुष्यात जर गणित पक्क करायचं असेल मित्रांनो, दुनिया करा फक्त या चार गोष्टी करा. त्याच्यासाठी मीच पाहिजे असं काही नाही. ताई तुमच्या ज्यांचा या ठिकाणी वैशाली ताई सत्कार झाला, मी बरोबर आहे ना? राजश्री ताई, राजश्री ताई ज्या ज्यांचा सत्कार झाला त्या ताई आहे. ताई आता ड्युटीला आहेत, कायम भेटणार नाहीत. पण जो तुमचा सिनियर मित्र तुमच्या आजूबाजूला असेल, जो अगोदरपासून तयारी करतोय आणि त्याला ते येत आहे असा कोणी असेल, त्याच्या म्हणजे त्याच्या किती रावण्या करा, पण मित्र ह्या चार गोष्टी आल्या पाहिजे. मित्र गुणाकार किंवा आपण अपूर्णांकाची बेरीज करताना सुद्धा तिरकस गुणाकार वगैरे करतो, याच्यासाठी आपण पाढे पाठ करतो. पण पाढे पाठ करून करून एका स्कॉलर विद्यार्थ्याची क्षमता किती आहे? एक स्कॉलर विद्यार्थी पाढे जास्तीत जास्त 20 पर्यंत, 30 पर्यंत आणि 40 पर्यंत पाठ करू शकतो. मी जास्तीत जास्त आतापर्यंत 40 पर्यंत पाठ असलेला विद्यार्थी मी पाहिला आहे. पण मी पाहिलेलंच अंतिम सत्य आहे असं मी म्हणत नाही. एखाद्याचे 60, 70, 80 पर्यंत पाठ असू शकतात. पण उसेन बोल्ट हा म्हणजे त्यातल्या त्यात त्याच्या एकूण मेहनतीने म्हणजे त्या एकाच गोष्टीवर त्याने खूप सारा 1 GB पुरी त्याला त्या गोष्टीसाठी देऊन टाकली त्याने. म्हणून त्याचे ते लक्ष देत आहे ना मी काय बोलतोय? लिंक करा, लिंक. मी जे बोलतोय याची लिंक झाली पाहिजे ना. तर एखादा विद्यार्थी असा असू शकतो, पण मी पाहिलेला विद्यार्थी 40 पर्यंतचा आहे, त्याच्या पुढे नाही आहे ना. पण मित्र गुणाकार करण्यासाठी जे पाढे आपण पाठ केले ते गुणाकार 40 पर्यंतच येतील असा गणिताचा नियम आहे का? मग गणिताचा नियम एखादी गोष्ट तेव्हाच होऊ शकते जेव्हा ती सर्वदूर लागू होऊ शकते. काही ठिकाणी लागू होणारा नियम गणिताचा नाही. दोन ही एकमेव समसंख्या मूळ आहे म्हणजे प्रत्येक समसंख्या मूळ आहे असं होत नाही, है ना. गणिताचा नियम एखादा किंवा समसंख्या मूळच नसते असं होऊ शकतं का? एक त्याचं उदाहरण आहे. सर्व ठिकाणी लागू होत असेल तोच नियम, काही ठिकाणी लागू होत असेल, काही ठिकाणी लागू न होत असणार तो गणिताचा नियम नाही, ठीक आहे ना. पाढे पाठ करून कुठपर्यंतचे होऊ शकते गुणाकार? 40 पर्यंतचे. कोणाचे? ज्याने 40 पर्यंतचे पाढे पाठ केलेले त्याचे. मात्र गुणाकार कितीचा येऊ शकतो? एखाद्या भावाने 40 पर्यंतचे पाढे पाठ केले, त्याला गुणाकार आला 772 × 47 अधिक 313 × 41 असा गुणाकार आलाय. आणि त्यात बेरीज पण आहे, याच्यात बॉडमारचा रूल पण तुम्हाला अप्लाय करावाच लागेल. पण आता 40 पर्यंतच्या पाढे पाठ करून गेलेला गडी 47 चा गुणाकार आला, इथे काय मार्ग आहे त्याच्याकडे? नाही मार्ग काय, हा गुणाकार करण्यासाठी दुसरा मार्ग काय आता त्या विद्यार्थ्याकडे? 40 च्या पाढे तर पाठ द्यायचे, पण हा त्याचा आवाक्यातला नाही आहे. इथे काय करेल तो? पाढा तयार करावा लागेल 47 चा, किंवा अजून काय करावं लागेल? अजून काय करावं लागेल? 7 चा पाढा म्हणावा लागेल,
शून्य लिहावं लागेल, चारचा बारा म्हणावं लागेल, बेरीज करावी लागेल, बरोबर ना? इथं पण तोच, एकचा बारा म्हणावं लागेल, शून्य चारचा बारा म्हणावं लागेल, बेरीज केले गुणाकार, मग हा गुणाकार आणि हा गुणाकार याची बेरीज करून तुम्ही फायनल उत्तर मिळवणार, बरोबर? हे कोणासाठी? अकॅडमिकसाठी. तुम्ही असंच करा, तुम्ही असंच करा, तुमच्यासाठी परफेक्ट येते. स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी ते अजिबात योग्य नाही, कारण नुसतं एवढं करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तीन ते एक मिनटं लागणार आहे भाऊ. आणि तुम्हाला वेळ आहे 40 ते 50 सेकंद एका प्रश्नाला. 40 ते 50 सेकंद वेळ असताना तुम्ही याला जर का 3 मिनटं वेळ लावली तर बरोबर येऊन सुद्धा तोंड तोट्यात येते, बरोबर येऊन सुद्धा हे घाटे का सौदा आहे. 3 मिनिटात हा प्रश्न सोडवणे घाट्यात आहे. मग हा जर तुम्हाला 50 सेकंद वेळ असताना तुम्ही जर 30 सेकंद वेळात तो सोडवला तर इतरांपेक्षा त्यांना 50 पेक्षा जास्त लागणारा वेळ आणि 50 पेक्षा तुम्हाला कमी लागलेला वेळ, इतकी तुमची असेल लीड, इतकी तुमची असेल लीड. मग हा कसा सोडवावा 50 सेकंदाच्या आतमध्ये, तो पा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या ठिकाणी मी अंकगणितातली डिजिटल सम ही मेथड यूज करतोय. कुठली? डिजिटल सम, जी कुठल्याही मल्टिप्लिकेशन, कुठल्याही ऍडिशन, कुठल्याही सबस्ट्रॅक्शन साठी लागू होईल, मात्र मात्र डिव्हिजन मध्ये ही लागू होणार नाही. काही कंडिशनला ती लागू होते, मात्र ती सर्व ठिकाणी लागू होत नाही, म्हणून मी डिव्हिजनसाठी तिला ऍप्लिकेबल इथे करत नाही आहे, कारण मी खूप बारीक बारीक ते नियम तुम्हाला या ठिकाणी सांगण्या इतका टाइम नाही आहे. हे लेक्चर सेशन नाही, सेमिनार तोरवर मी तुम्हाला ही ट्रिक सांगतोय. ओके, बघा 6 आणि 7 13 जरी गुणाकार आहे तरी मी सांगतो तितकं लक्षात ठेवा फक्त. 6 आणि 7 13 आणि 2 15 है ना, इकडे मॅडम दिसत आहे? हा दिसत नसलं तर मी सांगतोय, मी 605 तरगुणीला 47 याचा गुणाकार करतोय पहिल्यांदा. ओके, याचा गुणाकार आलाय 15, त्याच्यानंतर 7 आणि 4 11. बघा आता 605 तरगुणीला 47 हा गुणाकार करणं सोपं वाटतंय की 15 गुणीला 11 एकदम इझी वाटतंय? बिलकुल आता जरा आवाक्यात आलंय, कारण त्या 11 चा बाडा पाठ आहे ना, 15 चा पण पाठ आहे, त्याची पण आवश्यकता नाही मला, पाठ नकोच. माझ्या माइंडमध्ये 5 हा भंडास नाही, कारण गणिताचा अशिक्षित माणूस मी. गणित जर शिकणं आहे तर 1 GB मला खाली ठेवायचं स्टोरेज आहे ना, ते बाकीच्या विषयांसाठी द्यायचं. चल तिकडे 3 आणि 1 4 आणि 3 7 गुणेला 4 आणि 1 5. ओके, आता पहा याचा गुणाकार करण्यापेक्षा 15 गुणेला 11 सोपा आणि याचा गुणाकार करण्यापेक्षा 7 गुणेला 5 सोपा. राईट राईट. आता पहा मी 15 आणि 11 पण गुणाकार करणार नाही, पुन्हा यांच्या अंकांची बेरीज करेल. 5 आणि 1 गुणेला 1 आणि 2. ओके, इथे दोन्ही अंक एक एक अंकीच आहे, त्याच्यामुळे आता काही बेरीज होणार नाही. एक अंक आला आता किती रस काढू, एक वेळेस टाकला रस आला भरपूर सारा, दुसऱ्या वेळेस टाकला अजून थोडाफार रस आला, पिळून पळून तिसऱ्या वेळेस टाकला थोडाफार रस, आता तर माशी पण बसत नाही त्याच्यावर. 47 पाठ पाडा म्हणताना, 47 गुणाकार करताना तुम्ही 7 आणि 4 गुणाकार केलेला आहे ना. डिसला 47 स्किल मिळालं 7 आणि 4 लक्षात घ्या. तर 1 ते 10 पर्यंतच्या पाड्यांची इतकी प्रॅक्टिस झालेली आहे की ते तुम्ही आता विसरू शकत नाही. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ प्रॅक्टिस अँड स्टोरेज. प्रॅक्टिस म्हणजे आज केल्यानंतर मी त्याला कधीच नाही विसरू शकत, त्याला प्रॅक्टिस म्हणतात. आणि पाठ त्याला म्हणतात की आज केल्यानंतर कधी जाईल डिलीट होऊन सांगता येत नाही. प्रॅक्टिस आणि पाठ अंतरामधला फरक सांगतो आपण. पुन्हा पुन्हा वाचणे, पुन्हा पुन्हा वाचणे, आपणास असं वाटतं की ही प्रॅक्टिस आहे, नाही ती प्रॅक्टिस नाही, ते पाठ अंतर आहे. तर या गुणाकारामध्ये आपण शेवटच्या पायरीपर्यंत आलो आहे. 6 गुणिला 2 अधिक 7 गुणिला 5. तुम्ही म्हणणार का 3 मिनिटाच्या वर तर काळ होऊन गेला तुमचा, नाही बरोबर है ना? तुम्ही म्हणणार आम्हाला 3 मिनिटं लागणार होते ना, तुम्हाला तर 5 झाले, तर गुणाकाराला तो वेळ झालेला नाही आहे ना. चलो साईन गुणे 7 5 अशा पाडे वापरतोय का जे आयुष्यात तुम्ही कधी विसरू शकत नाही आहे. प्रॅक्टिस आहे ती, पाठ अंतर नाही. काय उत्तर आलं? 12 आणि 35 12 आणि 35 47
काय बेरीज आहे सात आणि चारची, काय बेरीज आहे अकराची? पाळा म्हटला नाही मित्रांनो, तुमच्या कॉम्पिटेटिव्हच्या आताच्या पेपरमध्ये चार ऑप्शन पैकी ज्या ऑप्शनच्या सर्व आकड्यांची बेरीज दोन होत असेल, उत्तर मारा आणि पुढे जा, उत्तर मारा आणि पुढे जा, कोणाच्याही मोबाईलवर याचं उत्तर काढा, मला सांगा त्याच्या आकड्यांची बेरीज दोनच येईल, दोनच बिलकुल। उत्तर आलंय दोन, हाच ऑप्शन उत्तर आहे, चलो भागो, समज में ओके ना। आता अजून शॉर्ट करतो याला, आम्ही स्पर्धा परीक्षा वाले ना, अजून बिलकुल लहान पाहिजे। आता आता याला तुम्ही नऊला नाही म्हणा, पहा एका शब्दात ही ट्रिक अजून लहान होते मित्र हो। तुम्ही आम्ही जे गणित करतो हे डेसिमल नंबर सिस्टम मधलं गणित आहे, आपण जे गणित पाहतो याला दशमान पद्धती असं म्हणतात, दश म्हणजे दहा, मान म्हणजे घात। आपली मोबाईल जी लँग्वेज आहे, कॉम्प्युटरची जी लँग्वेज आहे ती बायनरी आहे, द्विमान आहे, किती मान? द्विमान। आपला मोबाईल द्विमानवर चालतो, दोनच्या घातांकावर चालतो, दोनचा शून्यवा घात एक होतो म्हणून एक जीबीचं मेमरी कार्ड होतं ना, दोनचा पहिला घात दोन होतो म्हणून दोन जीबी मेमरी कार्ड आलं, दोनचा दुसरा घात चार होतो म्हणून चार जीबीचं मेमरी कार्ड आलं। तुमच्यापैकी कोणी तीन जीबीचं मेमरी कार्ड पाहिलं का? हजार रुपये घेतो म्हणा तीनच जीबीचं दे, बिलकुल नाही। द्विमानवर चालणारी सिस्टम आहे मोबाईल आणि कॉम्प्युटर, है ना। चार जीबी नंतर डायरेक्ट आठ जीबी मेमरी कार्ड आलं, आठ जीबी नंतर डायरेक्ट सोळा जीबी, पण बाबा कुठे स्टॉप नव्हता, द्विमान आहे। तसंच जी दशमान पद्धती आपली, दशमान पद्धती ही दहाच्या घातांकावर चालते, दहाचा शून्यवा घात एक म्हणून एक पासून एक अंकी अंक स्टार्ट होतात, दहाचा पहिला घात दहा म्हणून दहापासून दोन अंकी अंक सुरू होतात, दहाचा तिसरा घात शंभर, तीन अंकी अंक शंभर पासून सुरू होतात, दहाचा तिसरा घात हजार, हजार पासून चार अंकी अंक सुरू होतात। ही जी मेथड आहे ही नाईन वर डिपेंड आहे, नाईन नऊच्या पाड्याचं काय हे आहे, वैशिष्ट्य काय नऊच्या पाड्याचं, नऊच्या पाड्याचं वैशिष्ट्य काय? त्याच्या सर्व अंकांची बेरीज, पाड्यातल्या कुठल्याही संख्या घ्या त्याच्या अंकांची बेरीज नऊ येते, नऊ एक नऊ, नऊ दोन अठरा, आठ आणि एक नऊ, नऊ त्रिक सात दोन, नऊ चौक सहा तीन, शॉर्ट पर्यंत जा, नऊ सुटणार नाही। बर नव्वद नमद आहे, पुढे नऊ टाका त्याला, अजून किती झाले, नव्याण्णव, नव्याण्णव म्हणजे नव्याण्णव, अठरा, अठरा म्हणजे आठ आणि एक, नव्याण्णव आणि नऊ एकशे आठ, एकशे आठ म्हणजे आठ आणि एक, एकशे आठ आणि नऊ एकशे सतरा, एकशे सतरा सात एक एक किती झाले, सगळ्या बेरजा नऊच होणार, नऊला नाही म्हणा, नऊला काय म्हणा, नऊला नाही। पहा हिला अजून शॉर्ट करतोय, उदाहरण तुमच्याकडे सहाशे बहात्तर गुणिले सत्तेचाळीस अधिक तीनशे तेरा गुणिले एक्केचाळीस, ओके, सात आणि दोन नाही म्हटलं मी त्याला, काही गरज नाही त्याची, उरला किती, हा सहा हा होता मित्रांनो, डायरेक्ट पकडला त्याला, आता मी एक स्टेपच गायब केली, केला ना, सर्वांची बेरीज करायचं काम पडलं का नाही, डायरेक्टली सहा आला, हा सहा, सात आणि चार, सात आणि चार अकरा मधून नऊ गेला, नऊला नाही म्हणतोय, अकरा मधून नऊ गेला, हा आला मित्रांनो तो दोन, डायरेक्ट ओढला त्याला, आता पायरीच दिली नाही मी त्याला, है ना, दोन अधिक तीन एक चार, चार आणि तीन सात, इथे नऊ पर्यंत पोहोचलीच नाही बेरीज म्हणून नाही म्हणण्याचा काही प्रश्न नाही, है ना, चार आणि एक पाच, इथे पण नऊ पर्यंत पोहोचली नाही बेरीज, इथे लागले होते तीन टप्पे, म्हणजे एक दिलेलं उदाहरण, एक टप्पा आणि दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्यात जिथं पोहोचलो होतो तिथं पहिल्याच टप्प्यात आता, है ना। आता साईन दुने बारा, बारा दोन नऊ गेले तीन, सता पाचा पस्तीस, पस्तीस म्हणजे पाच आणि तीन आठ, आठ आणि तीन अकरा, अकरा म्हणजे एक आणि एक दोन। आता मॅडमांनी मला जेव्हा उत्तर म्हणजे ऑप्शन दिले होते तेव्हा ऑप्शन चेक करताना फास्ट जावं लागेल ना, सगळे ऑप्शन चेक करायचे ना, नऊला नाही म्हणा, पा सात आणि एक आठ, याला नऊ होण्यासाठी किती गरजेचं आहे, याच्यातून एक दिला उरले किती, तीन, तीन आणि चार सात, सात आणि चार अकरा, अकरा आले ना इथे पण, आठ आणि तीन अकरा आले होते, है ना, आठ आणि तीन अकरा, अकरा म्हणजे एक आणि एक दोन, काम झालंय, काम झालंय, ओके ना। असं तुम्ही आता घरी गेल्यानंतर कितीही कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेटर घ्या,
कॅल्क्युलेशन करायचं, उत्तर काढायचं, कॅल्क्युलेशनची डिजिटल सम आणि तुमच्या उत्तराची डिजिटल सम ही सारखीच येणार. पाड्यांचं काम संपलं स्पर्धा परीक्षांमध्ये. मी पाहून, मी ऑब्झर्व करून, मी गणित तांत्रिकरित्या शिकलेलो नाही, है ना, मी गणित तांत्रिकरित्या शिकलेलो नाही, मी गणित ऑब्झर्वेशन करून शिकलेलो आहे. मित्रांनो, धन आणि ऋणचे किती नियम पाठ करतो आपण? एक संख्या धन असेल, एक संख्या ऋण असेल, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. दोन्ही संख्या वजा असतील तर दोघांची बेरीज करून वजाचं चिन्ह लावा. दोन्ही संख्या धन असतील तर बेरीज करा आणि धनच चिन्ह ठेवा. भरपूर करतो ना. आता दोनच गोष्टी पहा मित्रांनो, धन या शब्दाचा अर्थ काय होतो? धन, धन, मराठी शब्द धन याचा अर्थ काय होतो? गणित काढून टाका डोक्यातून. याला ऑब्झर्व करा तुम्ही, गणित, गणिताला फील करा. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरच्यांचा व्याजाचा विषय, आपल्या घरच्यांचा व्याजाचा हिशोब हा 6 वर्ष गणित शिकून शिकून सुद्धा माझ्या वडिलांनी इतका फास्ट येत नाही मला, कारण त्यांनी गणित ऑब्झर्व केलंय, गणित स्वीकारून घेतलंय त्यांनी. 100 ला 3 तर इतक्याला किती, तितक्याला किती, इतकं किती, मग इतक्या महिन्याची किती, बिलकुल, म्हणजे मी तर मत बागेल 100. तांबरे तू इतकंच करतो का? तू हे शिकतोय का? हे शिकवतो का पोरांना? असं आहे डायरेक्ट का, है ना. तर धन या शब्दात सांगा, धन म्हणजे पैसा. व्हेरी गुड, कोणीतरी उत्तर दिलं. धन म्हणजे पैसा, संपत्ती. धन म्हणजे पैसा ना. ऋण म्हणजे काय? ऋण म्हणजे कर्ज. व्हेरी गुड, ऋण म्हणजे कर्ज, है ना. दोन अर्थ आहे, धन म्हणजे वाढणे, पैसा. ऋण म्हणजे कमी होणे, कर्ज. ओके ना. आता पहा, चिन्ह जर एकमेकांच्या समोर आले, म्हणजे वजाच्या समोर वजा आलं, तर एका वजाला काय म्हणाल? कमी होतो. आणि दुसऱ्या वजाला काय म्हणणार? कर्ज. एका वजाला काय म्हणणार? कमी होतं. आणि दुसऱ्या वजाला काय म्हणणार? कर्ज. जर दोन धनचिन्ह एकमेकांच्या समोर आले तर अधिक झाला पैसा, अधिक झाला पैसा, अधिक झालं धन. जर एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या समोरासमोर आली तर अधिक पहिले ऋण नंतर आले असेल तर तुम्ही म्हणायचं जास्त झालं कर्ज, जास्त झालं कर्ज, कमी झालं पैसा, जेव्हा ऋण आणि धन येत असेल. मी बोर्डवर समजवतो तुम्हाला. एक साधं एक्झाम्पल पहिले घेतो आणि नंतर थोडं कॉम्प्लिकेशन वाढवतो. ओके, माझे छोटे मित्र पण बसले इथे, त्यांना पण थोडं मजा यायला पाहिजे, है ना, बरं वाटलं पाहिजे. लय बोरिंग विषयावर बोलतोय बॉस, तुमचं तर खूप अभिनंदन आहे, आतापर्यंत बसले तुम्ही. हे पोरं तर पहिले मला असं वाटत होतं लगेच 5-10 मिनिटात जाणारच बॉस आहे ना, पण बसले तुम्ही खरंच. बघा, आता या 56 मी ऋण 56 म्हणता, माझ्यावर 56 रुपये कर्ज आहे मित्रांनो. किती आहे? 56 रुपये कर्ज. ऋण म्हणजे कर्ज ना. 56 रुपये कर्ज असताना मला 18 रुपयाचा चेक आला, पैसा आला माझ्याकडे, तर व्यवहार काय सांगतो? पहिले ज्याचं कर्ज आहे त्याचं 18 दे. 56 रुपये कर्ज होतं, त्यातले 18 दिले, किती आले? 56 मधून 8 गेले, 48, आणि 48 मधून 10 गेले, किती राहिले? 38. अजूनही कर्ज शिल्लक आहे का पैसा शिल्लक आहे? कर्ज शिल्लक आहे, कारण कर्जाची रक्कम जास्त होती ना, 56 होते ना. आता हा विचारच करू नका कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या वजा करायची, कोणतं चिन्ह द्यायचं, काहीच नाही, बिलकुल 0. व्यवहार चालू आहे आपला बिलकुल, है ना. 56 रुपये कर्ज होता, 18 रुपयाचा चेक आला, 56 मधून 18 गेले, 38, बिलकुल 38 रुपये. अजूनही काय बाकी आहे? कर्ज. त्यात अजून 30 रुपये कर्ज झालं. 38 रुपये कर्ज असताना अजून 30 रुपये कर्ज झालं, किती झालं? 30 रुपये कर्ज झालं. आता पहिले 38 आणि आता 30, 68 रुपये कर्जाचे झाले. आणि ते 68 रुपये कर्ज असताना अजून काय आफत आली आहे? 12 रुपये कर्ज झालंय. 68 रुपये कर्ज असताना 12 रुपये कर्ज झालं, एकूण कर्ज किती? बिलकुल वजा 80 याचं उत्तर आहे. कर्ज म्हणजे ऋण, 80 म्हणजे 80 रुपये कर्ज, ठीक आहे ना. आता जरा कॉम्प्लिकेशन वाढवत द्यायचे. 24 वजा 13 अधिक वजा 15 बरोबर किती? आता बिलकुल पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिजे तुम्हाला, नियम माहिती पाहिजे, वजा गुणेला वजा काय होतं ते माहिती पाहिजे, एक वजा आणि एक अधिकची बेरीज करताना काय होतंय ते माहिती पाहिजे. खूप सारे नियम या ठिकाणी आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत.
साधं करतो बिलकुल मित्रांनो. पहा दोन चिन्ह एकमेकांच्या समोर आली तर पहिल्या चिन्हाला वाढ किंवा घट असं म्हणा आणि दुसऱ्या चिन्हाला कर्ज किंवा पैसा म्हणा. ठीक आहे. चलो 24 रुपये काय आहे चिन्ह गेला. मग चिन्ह नसताना आपण कोणतं चिन्ह म्हणतो असं का बरं गणितात असं का केलं असेल चिन्ह नाही म्हणजे धनच म्हणा असं का केलं असेल. पैसा लपवता येतो कर्ज लपवता नाही येत भाऊ गल्लीतून बोलतो. पैशावाला म्हणतो का मी पैशावाला आहे जे दिसत नाही तिथं पैसा आहे. कर्ज लपत नाही ना भाऊ कर्ज असेल तर चिन्ह द्यावंच लागेल. धन असेल तर ते न सांगताही राहू शकत है ना सांगण्याचीच आवश्यकता असं नाही. 24 कसं आहे धन आहे. आता कमी झालंय 13 रुपये कर्ज कमी झालंय 13 रुपये कर्ज मला सांगा कर्ज कमी केव्हा होतो पैसा येईल तेव्हा तर कर्ज कमी होईल. मग 13 रुपये कर्ज कमी करण्यासाठी 13 रुपये आलेत ना ते कर्ज कमी झालं तेव्हा 13 रुपये आले तेव्हा ते कमी झालंय म्हणजेच 13 बॅलन्स येते आपल्याकडे. पहिलं कर्ज होतं का आपल्यावर नाही पहिले तर 24 रुपये आपण बॅलन्स मध्ये 24 रुपये धन आहे आपल्याकडे आणि त्यातल्या त्यात 13 रुपये कर्ज कमी होऊ शकतं इतका पैसा आपल्या म्हणजेच 13 रुपये आपले ऍड झाले राईट ना. 24 आणि 13 37 37 आता त्याच्यात वाढ झाली 15 रुपये कर्जाची वाढ झाली 15 रुपये कर्जाची म्हणजे 37 मधून 15 कमी करावं लागतील. 37 मधून 15 गेले 22 है ना. 22 रुपये काय बॅलन्स 22 रुपये बॅलन्स ठीक आहे. कुठल्याही चिन्हांचे तुम्हाला नियम माहिती नसताना सुद्धा तुम्ही हे करू शकतात. मित्र मी सूत्रांविषयी खूप सारं बोललो तुम्ही पण म्हणत असाल की थोडं सूत्रांविषयी होऊ द्या. मी गणितात खूप सारे सूत्र आहे मी सूत्रांचे एक दोन ट्रिक सांगण्यापेक्षा मी माझ्या विधानाला पुष्टी देणारं एक उदाहरण देतो. बघा जसं गणितात सूत्र आहे तसं भाषेमध्ये व्याकरण आहे. भाषेच्या सूत्रबद्ध रचनेला काय म्हणतात व्याकरण असे म्हणतात. भाषेच्या सूत्रबद्ध रचनेला व्याकरण असे म्हणतात. जसं गणितात गणितात सूत्र आहे तसं भाषेमध्ये काय आहे व्याकरण आहे. शेवटी रो अशा पद्धतीने इंग्लिशचे स्ट्रक्चर शिकलोय. आता मी काल परवा चेन्नईहून आलो असं जर वाक्य बोलायचंय तर हे कोणत्या काळातलं आहे हे पहिले आठवा. मग त्या प्रत्येक शब्दाला इंग्रजीत काय बोलतात हे पहा आणि ते टाकून त्या सूत्रानुसार टाकून मी बोलतो तोपर्यंत समोर जाऊन येतो जेवण खाऊन करून तोपर्यंत थांबतो है ना. माझी इंग्लिश पक्की नाही होऊ शकली कारण इंग्लिश आणि गणिताचा प्रॉब्लेम याच्यामुळे झालाय मित्रांनो आपला की हे दोनच विषय आपण सूत्राकडून शास्त्राकडे नेले इतर सगळे विषय आपण शास्त्राकडून सूत्राकडे आणले. तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात त्या विषयांमध्ये जे शास्त्राकडून सूत्राकडे गेले तेच विषय तुमचे कठीण विषय आहे जे सूत्राकडून शास्त्राकडे नेण्याचा प्रयत्न झाला. मित्रांनो तुम्ही आज 5वी 6वी 7वी 8वीच्या पुस्तकांमध्ये जे शिकत आहात 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकांमध्ये जे शिकत आहात 11वी 12वीच्या पुस्तकांमध्ये जे शिकत आहात विशेषतः आर्ट्सच्या पुस्तकांमध्ये मॅडमांनी त्यांच्या शब्दामध्ये उल्लेख केला की तुम्ही बेसिक्स वाचा. मॅडमांचा बेसिक हा शब्द जो वाचा असा होता तो शालेय पुस्तकांसाठी होता. 5वी ते 10वीपर्यंतचे हे जे पुस्तकं आहेत इतिहास भूगोल राज्यघटना नागरिक शास्त्र तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आमच्याकडे MPSC करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला पहिले 3 महिने आम्ही काय सांगतो तुम्ही 10वीचा भूगोल वाचताना PSI 2013ची प्रश्नपत्रिका समोर ठेवा. 2013ची प्रश्नपत्रिका म्हणजे MPSC बदल तिथून MPSC अगोदरची वेगळी नंतरची वेगळी मॅडम बरोबर आहे. 13ला MPSC पॅटर्न बदललं. 13च्या बदललेल्या पॅटर्न मध्ये तुमच्या 10वीच्या भूगोलातलं जे पुस्तक आहे ताजमहल बांधण्यासाठी संगमरवर कुठून आणला आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कृषी विद्यापीठ कुठे आहे पुढील पैकी कोणाचा गोंडवाना प्रदेशात समावेश होत नाही. सुंदरबन हातरीभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे नाही सॉरी सर्वात मोठा सुंदरबन हातरीभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे हे जे सगळे प्रश्न होते तुमच्या 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकात हो. आता आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी 10वीचे पुस्तकं शोधावे लागतात.
पोरो दहावीत असाल तर दहावीत किती टक्के पडतात याच्या पेक्षा जास्त दहावीतलं किती भूगोल साठवण्याचा विषय आहे, साठवू शकतात ना? दहावीचं किती अबाधितपणे तुमच्याकडे स्टेबिलिटीने स्थिरतेने तुमची स्पर्धा परीक्षा येईपर्यंत किती तुमच्याकडे राहील याच्यावर तुमचा पुढचा प्रवास डिपेंड आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.